जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचा 28वा वार्षिक मेळावा आणि पारितोषिक वितरण 2023-24 हा सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणातून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नवराई या शीर्षकाखाली झालेला हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची रंगत वाढविली. 28व्या वार्षिक सामाजिक मेळाव्यासाठी या प्रसंगी लाभलेले प्रमुख पाहुणे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात विविध शालेय उपक्रमात नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालया अंतर्गत वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वार्षिक स्नेह संमेलनावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, उद्योजक जे एम म्हात्रे, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, अनंता ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, रघुनाथ देशमुख, सुधीर ठाकूर, वामन म्हात्रे, हरिश्चंद्र भोईर, किशोर पाटील, विश्वनाथ कोळी, सी एल ठाकूर, साईचरण म्हात्रे, विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका प्रणिता गोळे, अरुण जोशी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. रयतची शाळा 770 शाळा आहेत. या 770 शाळा आहेत, 43 मोठमोठी कॉलेजेस आहेत, त्यातले ऑटोमॅनस कॉलेजेस आहेत, म्हणजे ए डबल प्लस मिळालेले आहेत. आपल्याला पनवेलला सुद्धा आपल्याला आता ए प्लस मिळालंय, तर ए डबल प्लस मिळाले बरेचसे कॉलेजेस आहेत. आणि असं असताना रयतचे चेअरमन करबीर अण्णांचे नातू अनिल पाटील हे आता एक गेल्या महिन्यामध्ये यावर्षी रयत ते स्वतः त्यांची जी त्यांच्या वडिलांच्या नावानं सातारामध्ये शाळा आहे अप्पासाहेब पाटील तिचे हेडमास्तर पुन्हा आणखीन संस्थेचे पदाधिकारी मध्य विभागाचे म्हणजे पुण्यामध्ये बसतात ते त्या सर्वांना घेऊन आपली खारघरची शाळा बघायला आली. आणि जवळजवळ 4 तास प्रत्येक गोष्ट लॅबोरेटरी हे त्यांनी पाहिलं. म्हणजे उलटी गंगा झाली. आता आपल्याला सातारकडे आम्ही शिकायला गेलो म्हणून तिथे शिकलो म्हणून आम्ही घडलो, पण त्याच्यापेक्षा आता आपली प्रगती इतकी झालेली आहे की संस्थेचे चेअरमन असलेले अनेक वर्ष हे एन डी पाटील साहेब जे आहेत ते इथं अनिल पाटील साहेब आले आहेत. एन डी पाटीलसांचं काम तर अतिशय महत्त्व त्यांच्या नावानं पण भगत साहेबांच्या नावानं जे पहिल्यांदा गेल्या 4 वर्षापूर्वी बक्षीस दिलं 5 लाख आणि जीवनगौरव पुरस्कार आपण ते एन डी पाटील साहेबांना दिलं. एन डी पाटील साहेबांचा आदर्श घेऊन आपण सगळं चालणारे आहोत, अण्णांचा घेऊन चालणारे आहोत. म्हणजे तो आदर्श आपल्याला इतका उपयोगी पडतो आहे, त्याने दिलेल्या शिस्तीने आपण काम करतो आहे आणि त्या कामाचं किती काम आपलं झालं आहे हे सांगायला अनेक पुस्तकं लिहावी लागतील आणि अनेक तास जातील